देशात कोणाचीही सत्ता असू द्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कधीही बदलणार नाही। त्यामुळे विरोधकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी संविधानाबाबत अपप्रचार करू नये अशा सूचना व इशारा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी खांदा कॉलनी येथे कामगार आणि रिक्षा चालकांच्या बैठकीत दिला। या बैठकीला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, शिवाजी थोरवे, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, पांडुरंग पाटील, विनायक मुंबईकर, भीमराव पोवार, मोतीलाल कोळी यांच्यासह कामगार आणि रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हणाले की अब की बार 400 पार ची घोषणा केल्यानंतर विरोधकांची हवा गुल झाली आहे आणि त्यांना भीतीही वाटली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून विरोधकांनी संविधानाचे राजकारण करायला घेतलं आहे। संविधान बदलण्याचा कोणताही प्रयत्न नसताना राहुल गांधी आणि इतर विरोधकांनी प्रचाराचा रचलेला षडयंत्र जनताच हाणून पाडत आहे, असेही बारणे यांनी नमूद केले। मी पहिल्यांदा नगरसेवक झालो 1997 ला, त्यावेळेस ना मी इस्टीम गाडी पहिली बाजारात आली होती, एसी गाडी, ती गाडी घेऊन जायचो, म्हणजे किती वर्षापूर्वी, 27-28 वर्षापूर्वी। त्यामुळं कुणी माझ्याकडं म्हणजे त्या नजरेने कुणी पाहत असेल नाही, मी स्वतः कमावलेले, मी तुम्हाला सांगतो, मी वयाच्या 18-19 वर्षी व्यवसायात उतरलो आणि वयाच्या 18-19 वर्षापासून मी व्यवसाय करत होतो। त्यामुळं या सगळ्या गोष्टी आता राजकारणात बोलण्यासारखे काही नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो, जे रिक्षा चालक, टॅक्सी चालक मालक आहे, त्यांच्या काही मागण्या आहेत। कंत्राटी कामगारांचा सन 2014-18 महापालिकेतून कामगारांचा PF राहिला होता, तो मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले। महापालिकेच्या आयुक्ताबरोबर कंत्राटी कामगारांच्या बैठका घेऊन त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका घेतली। आता या ठिकाणी काही टॅक्सी चालकांनी मला, रिक्षा चालक, टॅक्सी चालक जे रायगड परिसरातले, ते सातत्यानं सांगतात की पुण्यामध्ये घाट चाडल्यानंतर, लोणावळ्यात गेल्यानंतर आमच्याकडून दंड काढला जातो, काही इकुरा देवीला जातात, काही जेजुरीला जातात आणि दंड फाडला जातो। बघा, राज्यामध्ये तो कायदा केलेला आहे। लोकप्रतिनिधी म्हणून जरा एखाद्या कायद्याचं स्वरूप राज्यामध्ये असल्यानंतर जिल्हा, तुम्ही जिल्ह्याचं परमिट असतं आणि जिल्ह्याचं परमिट असल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात गेल्यानंतर तो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो प्रक्रियेचा भाग आहे। परंतु मी अनेक यावेळेस याच्या अगोदरही रिक्षावाल्यांनी, टॅक्सीवाल्यांनी माझ्याकडे येऊन सांगितलं, मी त्यांना सांगितलं लोणावळ्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जे RTOवाले, खास करून तिथले पोलीस खात्याचे अधिकारी अडवतात, माझा तुम्ही नंबर घ्या, मला तुम्ही सांगा, तुम्हाला तिथून, तुम्ही जर पेशंट घेऊन जात असाल, तुम्ही देवाला जात असाल, तर त्या बाबतीमध्ये मी नक्कीच तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतो। तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की ही निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। मोदीजी चहा विकायचे हे अभिमानाने सांगतात, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण रिक्षा चालक होतो हे अभिमानाने सांगतात, त्यामुळे त्यांना तुमच्या प्रश्नांची जाण असल्याचं सांगून तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर श्रीरंग अप्पा बारणे खासदारकीच्या विजयाची हॅट्रिक करणार असल्याचे सांगितले। इथे रिक्षा चालकांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आधी मुख्यमंत्री होते, आता एकनाथ शिंदे साहेब आहेत, यांनी घेतलेले निर्णय असू द्या, याच्या माध्यमातून सर्वसामान्य रिक्षा चालक, कामगार याचं हित साधलं जाण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत। आता एकनाथ शिंदे साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, पण आजही ते अभिमानानं सांगतात की पूर्वी रिक्षा चालवत होतो, हे सर्वसामान्य कष्ट करणारा माणूस देखील राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जाऊ शकतो, गरीबातला गरीब माणूस देखील, चहा विकणारा माणूस देखील
देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हा आत्मविश्वास आपल्याला या नेत्याच्याकडे पाहून आपल्याला या ठिकाणी आपल्या मनामध्ये येतो. आणि एकीकडे चित्र आहे की आज मोदीजींवरती टीका करणारे, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्यावरती टीका करणारे, यांना केवळ त्यांच्या घराण्याचा वारसा आहे. आणि तो घराण्याचा वारसा म्हणजे आपल्याला आपला पक्ष, आपला राज्य, देश चालवायचा अधिकार मिळाला या पद्धतीनं ही सारी मंडळी वागतात, तेव्हा मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणाऱ्या व्यक्ती, सर्वसामान्य माणसाचं हित जोपासणारं सरकार हे पुन्हा सत्तेत आलं पाहिजे याच्यासाठी काळजी घ्यायची आहे. गेल्या 10 वर्षामध्ये आपण 2 कुटुंब भरून पाहिले, एक आपल्या राज्याचा पाहिला, एक देशाचा पाहिला. राज्यामध्ये 2.5 वर्ष सरकार असताना हे आपले कुटुंब प्रमुख म्हणून घेत होते, ते कुटुंब प्रमुख 2.5 वर्षामध्ये एकदाही मंत्रालयामध्ये गेले नाही आहे. त्याची दुसरी बाजू, माननीय पंतप्रधान 10 वर्षामध्ये एकही सुट्टी घेतली नाही, असा पंतप्रधान आपला लाभला आहे हे आपलं भाग्य समजलं पाहिजे. आपण इंटरनॅशनल त्या लेवलला गेलो तर आज आपली मोदींची क्रेज काय, कुठल्या पातळीला आपण रेड कार्पेट अमेरिकासारखा देश आपल्या माननीय मोदी साहेबांना एकेकाळी विजा देत नव्हता तो आज रेड कार्पेट टाकतो. त्या अनुषंगाने आपलं अंत्य कर्तव्य काय की आपला उमेदवार फक्त श्रीरंग बाली नाही, आपण देशाचे ज्या देशाचे घटक आहोत त्या देशाची रक्षा करणं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यावेळेला आपण खऱ्या अर्थानं या भूमिकेमध्ये प्रामाणिकपणे काम करू शकतो. आणि हेच विनंती करायला हे सर्व मंडळी अहोरात्र फिरत आहेत की राष्ट्रभक्त देशाची प्रगती ही चाललेली आहे आणि ही प्रगती दिवसेंदिवस अशीच चालू राहो या अनुषंगानं आपण सर्वांना येणाऱ्या कालखंडामध्ये माननीय मोदी साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी, माननीय आपले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे हात बळकट करण्यासाठी, देश पातळीवरती एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं मोठं पाऊल उचललं आहे त्यांचं हात बळकट करण्यासाठी, माननीय अजित पवार साहेब असेल त्यांनीही याला आपल्या देश राज्यामध्ये आपल्या सरकारमध्ये समर्थन देत असताना त्यांनीही मोठं पाऊल उचललं आहे. म्हणजे सर्वांचे प्राण प्रतिष्ठा आपण कोणाला लागणार आहे अशा वेळेला आपण त्या पक्षाचे घटक सहकारी म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी ओळखून मला वाटतं आपण सर्वांनी येणाऱ्या कालखंडामध्ये चांगल्या मताधिक्याने मतदान देऊन माननीय श्रीरंगप्पा बारणे यांना निवडून आणायचं आहे. की काही मंडळी बोलतात असे की आम्हाला ते राम मंदिर बांधलं, मग हॉस्पिटल का नाही झालं, मग हे करायचं होतं, मग ते तसं ते नाही काय केलं. अरे ही अस्मिता होती आमच्या देशाची, 500 वर्ष आमच्या डोक्यावरती माथ्यावरती कलंक मोगलांनी ठेवला होता आणि या काँग्रेसचं 70 वर्ष सरकार येऊन गेलं, पण हा कलंक कधी धुण्याचा कधी पुसण्याचा त्या काँग्रेसने विचार नाही केला. ते शल्य उराशी बाळगून आम्ही राम मंदिर आमचा कधी होईल 500 वर्ष लढत बसलो, अनेक त्या कडे कार सेवकांचं बलिदान झालं आणि म्हणते राम मंदिर हे कशाला, मग हॉस्पिटल बांधलं असतं तर चाललं असतं. त्याला नीट उत्तर द्या की 500 वर्षाच्या अपयशाच्या ज्या जेवढ्या खुणा आहेत त्या मोदीजींना पुसायच्या होता, त्या हिंदूंवर अन्याय झाले ते पुसून टाकायचे होते आणि राम मंदिर नाही आहे राष्ट्र मंदिर तयार करायचं होतं म्हणून या ठिकाणी राम मंदिराची रचना झाली. ज्यांना 10 वर्षात 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला असे आपले सर्वांचे लाडके उमेदवार श्रीरंगप्पा बारणे हे पुन्हा एकदा तिसऱ्या वेळेला निवडून लढत आहेत. मित्रांनो, योगायोगाने असं आहे की या लोकसभेचा प्रचार प्रमुख जे आहेत आमदार प्रशांत ठाकूर साहेब आहेत. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांची ऑलरेडी हॅट्रिक झालेली आहे आणि आत्ताचे जे लोकसभेचे उमेदवार आहेत त्यांना हॅट्रिक करायची आहे आणि त्यांचे प्रचार प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर साहेब असल्यामुळं आपल्याला ती चिंता करण्याची मला वाटते गरज वाटत नाही. अप्पा बारणेसुद्धा हॅट्रिक करतील हा ठाम विश्वास मला आहे. मित्रांनो, लोकसभेत आपला एक कामगारांचा प्रतिनिधी म्हणून एक आपला जाण्याचा आपल्याला काम करायचं आहे.